दंडकारण्य, किर्र भीष्णारण्य, सूर्यकिरणांनाही इथे प्रवेश अशक्य. इथे दिवसही अंधारलेले, पश्चिमेच्या पर्वतावरून कोसळणाऱ्या जलप्रपाताला अजून कोणी गोदावरी म्हणून नावही दिलेले नव्हते. दंडकारण्याने मानव पाहिलेला नव्हता. या जलप्रपाताची वाढत वाढत नदी झाली होती. उत्तरेतील मानवाला स्वप्नातच काय, पण जागेपणी ही दचकून उठावे अशी दहशत दंडकारण्याबद्दल वाटत होती. अशा या कलियुगापूर्वीच्या काळातील कमलपत्रावरील कठोर पण तेवढीच कोमल कथा एका महाकवीच्या शब्दातून साकारली गेली. पण त्यातूनच मानवी संस्कृतीचा पहिला किरण दंडकारण्याच्या किर्र झाडीतून त्या नदीच्या प्रवाहात पडला. वाल्मिकीच्या रांजणात सरस्वती घागरी घागरीने प्रतिभाव होऊ लागली. त्या प्रतिभेतूनच निर्माण झालं एक अमर काव्य. काव्यातील इतिहास रामायण दंडकारण्यावर प्रतिभेची पडलेली पहिली ठुंकर. या यादव काळातच संतांच्या सहवासाने महाराष्ट्रात अलौकिक मांगल्य निर्माण झाले. महाराष्ट्रावर वर्षातल्या 12 पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपित होत्या. अन घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडले, केव्हा पडले ते कुणालाच समजले नाही. विंध्यांचलांच्या मागून धुळीचे लोट उठले. 8,000 घोड्यांच्या 32,000 टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या. 8,000 अफगाण तुटून पडले. आक्रोश नारे अफगाणिस्तानी कंठनाळ, शिवशिवणारी अफगाणी मनगटे आणि फुसफुसणारी अफगाणी छाताडे बाहेर दौडत उधळत दख्खनवर तुटून पडली. त्यांचा आवेश कत्तल बाजांचा होता. त्यांची हत्यारे भयंकर भुकेने लाळत तळपत होती. यादवांच्या गरुडाचे पिसे झडली. देवगिरीचा दरारा आणि दिमाग अल्लाउद्दीनने 15 दिवसात संपवून टाकला. खलजी आणि यादव सेना यांचे देवगिरी भोवती युद्ध झाले 15 दिवस आणि अवघ्या 15 दिवसात देवगिरीचे सार्वभौमत्व संपले. सर्वसामान्य माणसासाठी जनासाठी कोणीही आधार नव्हता. सर्व बाजूनी गांजवणूक होत होती. पृथ्वी तापून गेली होती. नद्या रोडावल्या होत्या. ओढे आटले होते. उन्हाळा रणरणू लागला होता. आणि जिजाबाई शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात कालक्रमित होत होती. तिचे दिवस आता भरत आले होते. गडावर कमान टाक्याच्या उत्तर अंगाला काही खाशा हवेल्या बांधलेल्या होत्या. त्यालाच सरकारवाडे म्हणत. याच भागात तिची राहण्याची व्यवस्था विश्वासरावांनी केलेली असावी. पुराण वाचन, देवदर्शन, व्रतवैकल्ये हे तर तिचे आवडते छंद. तिचे डोळे सह्याद्रीचे प्रचंड रूप पाहून आनंदत होते. बुद्धी चकित होत होती. पण अंतःकरण मात्र रडत होते. असा हा विशाल सह्याद्री गुलाम असलेल्याचा पाहून त्यांना भरून येत होते.